महागडे बियाणे व खते घेऊन शेतात पेरणी केली। जमिनीतील 6 इंच ओलीमुळे सगळी पिके निघाली। गेल्या 15 दिवसांपासून अचानकपणे पावसाने गायब होऊन निघालेले अंकुर पाण्याच्या चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत। शेतकरी सुद्धा आपले पिके जगली पाहिजेत म्हणून निंदणी दौरे करून पाण्याची वाट पाहत आहेत। वरुण राजा बळसावा करिता भंडारे करून देवाला साकडे घालत आहेत। शेतात निघालेल्या 15 ते 3 हप्ते झाले असून अंकुरांवर पिकावर जंगलात हरणाचे कळप, रानटी डुकरे, नीलगाई यांचे निघालेल्या सोयाबीन पराटी या कोरडवाहू शेत पिकावर हिरवागार चारा म्हणून झुंडीने मोठमोठे थवे येऊन पेरलेली पिके उद्ध्वस्त करीत तुडवत आहेत। तळेगाव खुर्द मधील शेतातील जंगली वन्य प्राण्यांपासून आता पिकांना कसे वाचवावे असा गहन प्रश्न पडलेल्या परिसरातील शेतकऱ्यांकडून वन विभागाला विनंती आहे की आमच्या होणाऱ्या नुकसानाला वन्य प्राण्यांपासून वाचवावे अशी विनंती करण्यात येत आहे। एमसीएन न्यूज साहेब नेरकर।